नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाक्यप्रचार म्हणजे काय, जर तुम्हाला परीक्षेला जर ते प्रश्न आले म्हणजे वाक्यप्रचार त्याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण आज बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला वाक्यप्रचार म्हणजे काय ते थोडक्यात सांगणार आहे. या म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण वाक्यप्रचार म्हणजे काय ते बघितलेलं आहे. आज आपण वाक्यप्रचाराचा सराव ते करणार आहोत. त्याआधी वाक्यप्रचार म्हणजे काय ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. जसं बघा, वाक्याचे अर्थानुसार चार प्रकार पडतात. पहिला आहे विधानार्थी वाक्य, आणि दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आहे अज्ञार्थी वाक्य, आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य. आता बघा, वाक्याचे आपल्याला अर्थानुसार सांगितलेले आहे. अर्थानुसार किती प्रकार पडतात? चार प्रकार पडतात. सगळ्यात आधी आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये केवळ एकच विधान केलेले असते त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणत असतो. उदाहरणार्थ बघा की समीर दररोज शाळेत जातो, हे त्याचं उदाहरण आहे. की ह्या पद्धतीने जर म्हणजे फक्त एकच विधान आपल्याला ह्या वाक्यामध्ये दिसते, जसं समीर दररोज शाळेत जातो, मी दररोज अभ्यास करते, मी दररोज व्यायाम करते, ह्या पद्धतीचे वाक्य म्हणजे केवळ ज्या ठिकाणी एकच विधान विचारले जातं तेव्हा त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. जसं दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या वाक्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणत असतो. उदाहरणार्थ बघा, तुझ्या घरात किती माणसे आहेत, यानंतर प्रश्नचिन्ह दिलं आहे. म्हणजेच काय, की आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, आणि ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो त्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी देणं काय असतं, आवश्यक असतं. जसं तुम्ही दररोज अभ्यास करतात का, तू कुठे राहतोस, ह्यानंतर आपण प्रश्नचिन्ह द्यायचं. म्हणजेच ज्या ठिकाणी आपण प्रश्न विचारतो, ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणत असतात. त्यानंतर आपलं तिसरं वाक्य आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, की ज्यामध्ये आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद, विनंती, उपदेश केला असतो त्या वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. जसं आज्ञा करणे, जसं बघा मुलांनो शिस्त पाळा, मुलांनो रांगेत जा, हे काय आहे, आपण आज्ञा दिलेली आहे मुलांना. म्हणजेच काय, की आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर देवा मला चांगली बुद्धी दे, म्हणजे आपण काय केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. हे देखील कशामध्ये येतं, आज्ञार्थी वाक्यामध्ये येतं. म्हणजे प्रार्थना करणे किंवा विनंती करणे किंवा एखाद्याला आशीर्वाद देणे किंवा उपदेश करणे, हे सगळं कशामध्ये येतं, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये येत असतं. त्यानंतर बघा, तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो. म्हणजेच काय, की आशीर्वाद दिलेला आहे की तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळो, किंवा तुला त्या परीक्षेमध्ये चांगले भरभरून मार्क्स मिळो. म्हणजेच काय, आशीर्वाद देणे. जसं सरोज कृपया मला वही दे, म्हणजे काय केलेले आपण सरोजला विनंती केलेली आहे, म्हणजेच विनंती करणे. जसं समाजाचे नेहमी भले करा, म्हणजेच काय, उपदेश केलेला आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये आपण आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद, विनंती किंवा उपदेश असतो त्या वाक्याला आपण काय म्हणत असतो, आज्ञार्थी वाक्य असे म्हणत असतो. हे आपण मागील लेक्चरमध्ये देखील बघितलं होतं विध वाक्याचे प्रकार. आता आपण पुन्हा बघतो आहे, म्हणजे आता चौथं बघा, उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपण उद्गार बाहेर काढतो, म्हणजे आपल्या भावना ज्यावेळेस एकदम व्यक्त होतात त्यावेळेस आपले उद्गार हे बाहेर पडतात तेव्हा ते वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणत असतात. जसं बघा, आहा हा, याच्यानंतर उद्गारार्थी चिन्ह द्यायचं आहे, किती सुंदर दृश्य आहे हे, याच्यानंतर देखील उद्गारार्थी वाक्य, उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे. म्हणजेच काय, की ह्या भावना कशा दिसतात आपल्याला, आनंददायक भावना आपल्याला दिसतात. म्हणजे आनंददायक भावना, की दृश्य पाहिलं आहे, म्हणजेच आहा हा हा उद्गार आपण बाहेर काढलेला आहे, उद्गार आपल्या तोंडातून बाहेर आलेले आहे. जसं आहा हा म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर अरे रे, धावताना पडला तो, म्हणजेच काय झालेलं आहे, तो पडला आहे. म्हणजेच काय, की यातून आपण शोक व्यक्त केलेला आहे, म्हणजे शोकदर्शक भावना आपल्या बाहेर आलेल्या आहे. त्यानंतर आपण वाक्य काय घेतलेलं आहे, अरे रे रे, म्हणजेच काय, इथे अरे रे रे लावलेलं आहे, आणि त्याच्यानंतर आपण उद्गारार्थी चिन्ह इथे दिलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर तिसरं बघा, शाबास, उद्गारार्थी वाक्य, जिंकलास तू. त्यानंतर काय केलेली आहे, आपण कुणाची तरी प्रशंसा केलेली आहे, म्हणजेच शाबास, जिंकलास तू. यानंतर आपण काय दिलेलं आहे, इथं उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे. जसं चौथं, मी पक्षी झालो तर, म्हणजे यातून आपल्या भावना, तीव्र ज्या भावना आहेत त्या व्यक्त होतात. जसं त्याच्यामध्ये आनंद असेल, शोक असेल, किंवा मग एखाद्या तीव्र भावना असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर उद्गारार्थी वाक्यामध्ये. म्हणजे आपल्या भावना त्यातून ज्या व्यक्त होतात त्याच्यामध्ये मग आहा हा येईल, किंवा अरे रे किंवा शाबास, ह्या गोष्टी ज्यावेळेस येतात, आपले उद्गार आपल्या भावनेतून व्यक्त होत असतात तेव्हा त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणत असतात. तर असे आपले मागील व्हिडिओमध्ये आपण हे प्रकार बघितले होते. आता आपण
याच्यावरती जर प्रश्न येईल तर तो कशा पद्धतीने सोडवायचा, किंवा मग बऱ्याचदा आपल्याला वाक्य रूपांतर येतं, ह्याच वाक्यावरून आपल्याला वाक्यांचं रूपांतर करायचं असतं, ते कशा पद्धतीने करायचं ते आपण बघणार आहोत. त्यानंतर बघा, आपल्याला जर असा प्रश्न विचारला गेला की पुढील याच्यावरून वाक्य ओळखा, म्हणजे वाक्यांवरून आपल्याला वाक्य ओळखायचे आहे. जसं बघा, शब्बास, याच्यानंतर उद्गारार्थी चिन्ह, किती छान काम केलेस तू, हे काय आहे? उद्गारार्थी चिन्ह. म्हणजे हे वाक्य कुठलं आहे? आपलं उद्गारार्थी वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर मुलांनो शिस्तीने वाग्या, म्हणजे काय? आज्ञा दिलेली आहे, म्हणजेच हे आहे आज्ञार्थी वाक्य. जसं माझे घर नदी किनारी आहे, हे काय आहे? विधान आहे, म्हणजेच विधानार्थी वाक्य. त्यानंतर तुला पेढा आवडतोस का, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर अरे रे किती वाईट झाले, याच्यामध्ये आपले उद्गार बाहेर पडत आहे, म्हणजेच काय? की उद्गारार्थी वाक्य. त्यानंतर सरिता मंडईत जा, म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर गोंगाट करू नका, हे काय आहे? आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर बघा, काय झाले तुला, यानंतर प्रश्न विचारला आहे, म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर आम्ही सारे भारतीय आहोत, त्याच्यामध्ये काय आहे? विधान केलेलं आहे, म्हणजे विधानार्थी वाक्य. त्यानंतर बघा, किती उंच ही इमारत, याच्यामध्ये काय केली? उद्गार बाहेर काढले, म्हणजेच काय? उद्गारार्थी वाक्य. अशा पद्धतीने जर आपल्याला प्रश्न विचारले गेले, म्हणजे जर अर्थानुसार वाक्यांचे प्रकार लिहा, तर आपण असे वाक्य दिलेले असतात, त्यानुसार आपण त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचं असतं. त्यानंतर बघा, बऱ्याचदा आपल्याला वाक्य रूपांतर दिलेलं असतं, म्हणजेच वाक्य रूपांतर हे कशा पद्धतीने करायचं? जर आपल्याला प्रश्नार्थी वाक्य दिलेलं असेल, त्याचं उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचं? किंवा मग उद्गारार्थी वाक्याचं प्रश्नार्थीमध्ये, किंवा मग त्याचं विधानार्थीमध्ये, किंवा मग आज्ञार्थीमध्ये कशा पद्धतीने करायचं ते आपण बघणार आहोत. त्यानंतर बघा, वाक्य रूपांतर म्हणजे काय? की एका वाक्याचं, म्हणजे जर आपल्याला प्रश्नार्थी वाक्य दिलेलं असेल, तर त्याचंच आपल्याला काय करायचं आहे? विधानार्थी वाक्य बनवायचं असेल तर कशा पद्धतीने बनवायचं? की वाक्य हे तसंच राहतं, म्हणजे वाक्याचा अर्थ बदलत नाही, परंतु आपल्याला काय करावं लागतं? त्याचा वाक्य प्रचार हा बदलावा लागतो, म्हणजे त्याचा प्रश्न काढून त्याला विधानामध्ये तयार करावं लागतं. वाक्याचा अर्थ तोच राहतो, परंतु त्याचा प्रश्न काढून त्याला विधानामध्ये तयार करायचं. जसं बघा, प्रश्नार्थी वाक्य, महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरेल, प्रश्नचिन्ह, हे काय आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे आपलं. याचं आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. जसं याच वाक्याचं, म्हणजे अर्थ तसाच राहील, परंतु याचं विधान कसं तयार होईल? जसं बघा, महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरणार नाही, हे काय आहे? विधान आहे. जसं हे काय आहे? प्रश्न आहे. म्हणजे आपण प्रश्नार्थी वाक्यांचं विधानार्थी वाक्यामध्ये काय केलं आहे? रूपांतर केलेलं आहे. त्यालाच वाक्य रूपांतर असे म्हणतात. जसं बघा, उद्गारार्थी वाक्याचं आपण काय केलेलं आहे? आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं आहे. जसं उद्गारार्थी वाक्य, सॉरी, विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर केलं आहे. जसंच उद्गारार्थी वाक्य बघा, किती सुंदर फूल आहे हे, याच्यानंतर उद्गार चिन्ह दिलेलं आहे. त्याचंच आपल्याला विधानार्थीमध्ये बनवायचं असेल, तर आपण त्याचं काय केलेलं आहे? उद्गार काढून टाकलेलं आहे. आणि किती ऐवजी आपण काय केलेलं आहे? खूप या शब्दाचा प्रयोग केलेला आहे, म्हणजे खूप हे विशेषण आपण या ठिकाणी लावलेलं आहे. जसं बघा, विधानार्थी वाक्य किती सुंदर फूल आहे, त्यानंतर उद्गारार्थी चिन्ह, त्यानंतर विधानार्थी वाक्य कसं? हे फूल सुंदर आहे, म्हणजे विधान विचारलं, म्हणजे प्रश्नाचं उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण विधानार्थी वाक्यामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर आज्ञार्थी वाक्य बघा, आज्ञार्थी वाक्यांचं इथं काय केलेलं? विधानार्थी वाक्यामध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं? तसं आज्ञा बघा, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा, ही काय झाली? आज्ञा झाली. आणि तसं विधानार्थी वाक्य कसं होईल? की वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणे योग्य आहे, म्हणजेच काय? की अशा प्रकारे वाक्यांचा अर्थ न बदलता एकाच वाक्य प्रचारातून आपण दुसऱ्या वाक्य प्रचारात काय करत असतो? बदल करत असतो, तेव्हा त्याला वाक्य रूपांतर असे म्हणत असतो. म्हणजेच काय? की एका वाक्याचे दुसऱ्या याच्यामध्ये आपण रूपांतर केले, तेव्हा त्या बदलाला आपण वाक्य रूपांतर, म्हणजेच वाक्यांचे रूपांतर असे म्हणत असतो.
अशा पद्धतीने जर आपल्याला प्रश्न आला की जर प्रश्नार्थ वाक्याचं आपल्याला विधान बनवायचं आहे किंवा विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी किंवा उद्गारार्थी बनवायचं आहे तर आपण अशा पद्धतीने हे वाक्य लिहू शकतो। आणि याच्यामध्येच अजून दोन प्रकार आहेत ते म्हणजे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य। ते कसे आपण ते बघणार आहोत। त्यानंतर बघा विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य। म्हणजे एकच वाक्य आपण विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये कशा पद्धतीने बनवायचं ते आधी आपण बघूया। जसं बघा विधानार्थी वाक्य हे अक्षर खूप सुंदर आहे, हे विधान आहे। हे विधानार्थी वाक्याचं आपण प्रश्नार्थीमध्ये कसं केलेलं आहे तेच वाक्य बघा। हे अक्षर खूप सुंदर आहे नाही आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। तेच वाक्य आपण उद्गारार्थीमध्ये कसं केलेलं आहे, खूप सुंदर आहे हे हस्ताक्षर, उद्गारार्थी चिन्ह। त्यानंतर हेच वाक्य आपण आज्ञार्थीमध्ये कसं लिहिलं आहे, हस्ताक्षर सुंदर काढा। ह्या पद्धतीने आपण वाक्यांचे रूपांतर हे करू शकतो। म्हणजे जर विधानार्थी वाक्य जर तुम्हाला उद्गारार्थीमध्ये आलं आपण अशा पद्धतीने लिहायचं, किंवा आज्ञार्थी वाक्याचं प्रश्नार्थीमध्ये आलं आपण अशा पद्धतीने ती वाक्यांचं रूपांतर हे करायचे असते। त्यामध्ये फक्त वाक्य रूपांतरामध्ये फक्त विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी वाक्य एवढेच येत नाही, तर त्याच्यामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य हे वाक्य देखील याच्यामध्ये येत असतात। म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थीमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं, किंवा मग नकारार्थी वाक्याचं होकारार्थीमध्ये कशा पद्धतीने करायचं ते बघा। समीदा ही धीट मुलगी आहे, याच्यामध्ये दुसरं वाक्य बघा, समीदा भित्री मुलगी नाही। पहिल्या वाक्यामध्ये काय दिसतं आपल्याला, होकार दर्शवलेला आहे। आहे आहे म्हणजे काय, होकार, आणि नाही नाही म्हणजे काय, नकार। म्हणजेच इथं बघा समीदा धीट मुलगी आहे, याच्यामध्ये धीट आणि भित्री, आहे आणि नाही, याच्यामध्ये आपण वाक्यांचा अर्थ बदलवलेला आहे। परंतु त्यांचा जो म्हणजे नकार जो आहे तो त्याचा तसाच नाही केलेला आहे। जसं बघा इथं याचा विरुद्धार्थी शब्द घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला समीदाचं जे होकारार्थी वाक्य आहे ते नकारार्थी करण्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, त्याचा जो एक शब्द आहे, जसं बघा बाकीचा अर्थ बाकीचं वाक्य सेम आहे, जसं समीदा समीदा मुलगी मुलगी, फक्त आपण धीटचं काय केलेलं आहे या ठिकाणी, भित्री केलेलं आहे आणि आहेचं नाही केलेलं आहे। म्हणजेच होकारार्थीमध्ये आपण होकारार्थीचं नकारार्थी आपण केलेलं आहे। जसं धीट, धीट म्हणजे काय, त्याचा विरुद्धार्थी भित्री, आणि आहेचा विरुद्धार्थी काय, नाही। म्हणजेच आपण होकारार्थीचं नकारार्थीमध्ये रूपांतर हे केलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणजेच काय की धीट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण काय केलेला आहे, भित्रा शब्द योजला आहे। या होकारार्थी क्रियाऐवजी नाही ही नकारार्थक क्रियापद आपण या ठिकाणी योजले आहे। म्हणजेच आपण होकारार्थी वाक्याचं आपण काय केलेलं आहे, नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजेच फक्त आपल्याला होकारार्थीमध्ये नकारार्थी करताना आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य करणे यालाही वाक्य रूपांतर आपण असे म्हणत असतो। आणि होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचं एकमेकात रूपांतर करताना दोन्ही वाक्यांच्या अर्थामध्ये बदल करू नये, यांचा अर्थाचा जो आहे तो बदल करायचा नाही। जसं समीदा धीट मुलगी आहे, आपण असं पण करू शकतो की समीदा धीट मुलगी नाही, परंतु असं वाक्य तयार करायचं नाही। आपल्याला धीट हे बदलून त्याला विरुद्धार्थी शब्द हे घ्यावं लागेल। जसं ती भित्री आहे, म्हणजेच होकारार्थी फक्त एवढं नकारार्थी एवढं साध्या पद्धतीने करायचं नाही, त्याचं काय करायचं आपल्याला की वाक्य एकमेकात रूपांतर करताना दोन्ही वाक्यांच्या अर्थामध्ये बदल करू नये, परंतु त्यांचे जे हे आहे त्याच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला बदल करावं लागेल। जसं धीट च भित्री विरुद्धार्थी शब्द आणि हे क्रिया ही देखील आपल्याला बदलावी लागेल। जसं ती पहिल्या वाक्यामध्ये करणार आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय की नाही, म्हणजे ही क्रिया आपल्याला बदललेली दिसते। जसं बघा काही वेळेस असं असतं की भारताचा विजय झाला या वाक्याचं आपण असं म्हणू शकतो की भारताचा पराजय झाला असं, म्हणजे भारताचा पराजय झाला नाही। म्हणजे आपण कसं वाक्य तयार केलं, भारताचा विजय झाला, या ठिकाणी विजयाऐवजी काय घेतलं इथं पराजय, आणि झाल्याऐवजी इथं काय घेतलं आहे, नाही। म्हणजे इथं होकार आलेलाच नाही आहे, इथं नाही आपण घेतलेलं आहे। म्हणजेच विरुद्धार्थी शब्द इथं आणि क्रिया देखील आपण काय केलेली, इथं होतीची नाही केलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला होकारार्थी वाक्याचं नकारार्थीमध्ये बदल हा करावा लागतो। जसं नकारार्थी वाक्यांचे एकमेकात रूपांतर करताना दोन्ही वाक्यांच्या अर्थामध्ये बदल करू नये आणि त्याचं रूपांतर ह्या पद्धतीने करावे। अजून आपण दोन तीन वाक्य बघूया। त्यानंतर बघा कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा। म्हणजेच आपल्याला एक वाक्य दिलेलं असतं, जसं बघा सर्वांनी रांगेत उभे राहावे, याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य आहे हे, याचं आज्ञार्थी करा आपल्याला दिलेलं आहे, सॉरी
सर्वांनी रांगेत उभे राहावे ह्या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, अज्ञार्थी वाक्य करायचं आहे. आणि दुसरं आहे ताई उंच आहे, हे ओकारार्थीचं आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. नकारार्थी वाक्य जसं बघा, आपण याचं उद्गारार्थी वाक्य कसं केलं, अज्ञार्थी वाक्य जसं बघा, सर्वांनी रांगेत उभे राहा, हे काय केलं, याचं आज्ञार्थी आपण वाक्य तयार केलेलं आहे. जसं ताई उंच आहे, हे याचं नकारार्थी करायचं आहे. म्हणजे ताई उंच, त्या उंचचा विरुद्धार्थी काय आहे, बुटकी. आणि आपण याचं काय केलेलं आहे, ताई बुटकी नाही, अशा पद्धतीने आपण इथं वाक्य रूपांतर हे करत असतो. जसं बघा, होच हे इथं होच नाही झालेलं आहे. जसं ही इमारत खूप उंच आहे, हे उद्गारार्थी वाक्य आहे. उद्गारार्थी वाक्याचं आपण कसं केलेलं आहे, इथं सॉरी, ही इमारत खूप उंच आहे, हे उद्गारार्थी करा असं आपल्याला दिलेलं आहे. कंसामध्ये त्यांनी दिलेलं आहे उद्गारार्थी करा, हे वाक्य दिलेलं आहे. विधानार्थी वाक्य त्यांनी आपल्याला काय करायला लावले, उद्गारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायला लावलेलं आहे. जसं बघा, किती उंच आहे ही इमारत, त्याच्यानंतर उद्गार चिन्ह. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, तू कोणत्या शाळेत जातोस मला सांग, हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नार्थी बनवायचं आहे. म्हणजे प्रश्नार्थी वाक्य याच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे. जसं बघा, प्रश्नार्थी वाक्य कसं बनवलं, तू कोणत्या शाळेत जातोस, ह्यानंतर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला विचारताना ते आपल्याला अशा पद्धतीने वाक्य विचारतात की सर्वांना रांगेत उभे राहावे, आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कंसात आज्ञार्थी करा, म्हणजे आपल्याला त्याचं रूपांतर हे आज्ञार्थी वाक्यामध्ये करावं लागतं. आणि होकारार्थी दिलेलं, त्याचं रूपांतर आपल्याला नकारार्थीमध्ये अशा पद्धतीने करावं लागतं. तर अशा पद्धतीने आज आपण वाक्य रूपांतर, तसेच वाक्यांचे जे प्रकार असतात, आणि होकारार्थी नकारार्थी वाक्य म्हणजे कशा पद्धतीने ते वाक्य आल्यावर आपण कशा पद्धतीने ती लिहायची असतात परीक्षेमध्ये, ते आपण बघितले. धन्यवाद.